मित्रांनो नमस्कार. फ्रेम फूड या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आपल्याला नक्कीच विचार करायला लावणारी गोष्ट मी आज सांगणार आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे, मी आपल्यासमोर शेअर करत आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा, नक्कीच तुमच्या फायद्याची आहे. मित्रांनो सफरचंद हे फळ सर्वांना माहीत आहे. आजारी पडलेल्या माणसांना आपण निश्चित सफरचंद देतो, पण मित्रांनो अन ॲपल डे कीप्स डॉक्टर्स अवे असं आपण म्हणतो. जर रोज आपण जर सफरचंद खात असाल तर डॉक्टरकडे जाण्याची गरजही पडणार नाही, इतकं महत्त्वाचं हे सफरचंद फळ आहे. परंतु सफरचंद खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटेसुद्धा आहेत. पण ते तोटे कसे, तर सफरचंद खाल्ल्यानंतर लागोलाग जर आपण काही पदार्थ खाल्ले, कोणते पदार्थ खाल्ले, तर भयानक असे दुष्परिणाम होतात. तर ते पदार्थ कोणते आहेत ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर आपण हा व्हिडिओ संपूर्ण पहा, निश्चित आपल्या लक्षात येईल. तर मित्रांनो पहिली जी गोष्ट आहे ते म्हणजे पाणी. सफरचंद खाल्ल्यानंतर लागोलाग तुम्ही पाणी पिऊ नका, त्यानं कफ वाढतो. साधारणपणे अर्धा तासाचा गॅप दोघांमध्ये ठेवा. सफरचंद खाल्ल्यानंतर अर्ध्या तासानंतर आपण पाणी प्यायचं असेल तर प्या. तर मित्रांनो कफ वाढू नये, किंवा कफ वाढल्यानंतर ज्या समस्या उद्भवतात ते जर आपल्याला वाढवायच्या नसतील तर निश्चित मित्रांनो सफरचंद खाल्ल्याबरोबर लागोलाग पाणी पिऊ नका. त्यानंतर आंबट पदार्थ, चिंच असेल, लिंबू असेल, यांसारखे आंबट पदार्थ तुम्ही सफरचंद खाल्ल्याबरोबर लगेचच खाऊ नका. त्यानं पित्त, जळजळ, मळमळ, छाती ढेकर येणे, करपट ढेकर येणे, अपचनसारख्या समस्या उद्भवतात आणि त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात. तर हेही लक्षात ठेवलं पाहिजे की सफरचंद खाल्ल्यानंतर लागोलाग आंबट पदार्थ खाऊच नाही. त्यानंतर तिसरा पदार्थ आहे मुळा, ज्याला आपण रॅडिश म्हणतो. सफरचंद खाल्ल्यानंतर लागोलाग जर आपण मुळा खाल्ला तर त्याचे इतके गंभीर परिणाम आपल्या त्वचेवर होतात की त्वचेवर ल्युकोडर्मा, पांढरे डाग, कोड फुटणं वगैरे यासारख्या समस्या निर्माण होतात. म्हणून मित्रांनो जर तुम्हाला मुळा खायचा असेल तर सफरचंद खाल्ल्यानंतर 24 तासानंतर खाल्ला तरी चालेल. परंतु 24 तासाच्या आत जर आपण मुळा खाल्ला तर त्याचे अनेक गंभीर परिणाम अनेकांना झालेले आहेत आणि होतात. चौथीची महत्त्वाची गोष्ट आहे दही. दही प्रकृतीनं थंड असते आणि म्हणून दही खाल्ल्यानंतर सुद्धा कफ वाढतो. आणि म्हणून मित्रांनो सफरचंद खाल्ल्यानंतर दही खाणं टाळावं. ही गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा की सफरचंद हे जरी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं फळ असेल, उपयोगी फळ असेल, परंतु जर सफरचंद खाल्ल्याबरोबर लगेचच आपण जर 5-10 मिनिटांमध्ये जर असे काही पदार्थ खाल्ले तर त्याचे खूप मोठे दुष्परिणाम होतात आणि त्याचा आरोग्यावर विपरीत परिणामही होतो. मित्रांनो रात्री उशिरा जेवण झाल्यानंतर जर आपण सफरचंद खाल्लं तर सुद्धा खूप मोठा त्रास आपल्या शरीराला भोगावा लागतो. अस्थमा, दमा, वेगवेगळे श्वसनाचे आजार सुद्धा आपल्याला जडू शकतात. म्हणून मित्रांनो जेवण झाल्यानंतर आपण सफरचंद निश्चित खावं, परंतु जर उशिरा जेवण करत असाल तर मात्र नक्कीच सफरचंद खाणं टाळायचे. तर मित्रांनो ह्या काही गोष्टी होत्या ज्या गोष्टी आपण तंतोतंत पाळायच्या आहेत आणि त्या पाळूनच आपल्याला सफरचंदाचे जे शरीरासाठी फायदे आहेत ते फायदे अनुभवता येतील. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.